पुणे शहर भाजपमध्ये नव्याने बदल करून शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ तर सरचिटणीसपदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे. पण या दोघांनीही विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका घेतल्यानं त्यांच्याच पक्षातील कसबा आणि पर्वती मतदारसंघातील इच्छुकांची चांगली गोची झाली. सगळेजण इथे हजर, त्यामुळे गट गटाचं राजकारण नाही. जे हजर नाही त्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही काय येऊ शकत नाही, त्यामुळे असं काही नाही आहे. आणि तुम्ही बघाल आगामी काळात की सगळे मला माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात. महिला आणि युवतींना प्राधान्य मिळणार का? महिला आणि युवतींना प्राधान्य मिळणार का? महिला आणि युवतींना प्राधान्य आहेच आहे, पण मला नेहमी मी सांगते की एक महिला असल्यानंतर तिने फक्त महिलांनाच प्राधान्य द्यायचं असं नाही. मी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते आणि मी सगळ्यांना प्राधान्य देते. निवडणुकीचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे यांच्याच संमतीने होणार आहे. त्याच्यामध्ये मला काही असं वाटतं की पुण्याच्या आमचा जो जसं सर्वे असतो, सर्वे जो होतो त्याच्यावर मत ठरवलं जातं, तसं आम्हाला फक्त सर्वेप्रमाणे विचारलं जाईल, पण मत ठरवण्याचा अधिकार त्यांनाच. शहराध्यक्षाची जबाबदारी कुठली असल्यामुळे काय लढवणार? कारण असं काही नाही पक्षामध्ये की अध्यक्ष झाल्यावर निवडणूक नाही लढवू शकत. तुम्हाला माहिती आहे रावसाहेब असतील, स्वतः मुख्यमंत्री अध्यक्ष असल्यानंतरही त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. आपण जेव्हा सामाजिक जीवनात राजकीय जीवनात काम करत असतो तेव्हा निश्चितपणे निवडणूक लढवणं प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं. आणि ज्या भागात मी काम करतो गेली 25 वर्ष नगरसेवक आहे, त्या भागात विधानसभा लढवण्याची इच्छा तर 100% आहे. पार्टी जी जबाबदारी आत्तापर्यंत दिली ती पार पाडत आलो आहे. यापुढेही पार्टी जबाबदारी देईल अशा अपेक्षेने काम करणार आहे.